एका तरुणावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच टोकावडे परिसरातील जंगलात एका शेतकऱ्याच्या म्हशीचा बिबट्याने फडचा पाडला असल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून खुटल बारगाव या गावच्या जंगलात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भास्कर बुधाजी पठारे यांच्या मालकीच्या एका म्हशीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात म्हैस जागीच गतप्राण झाली आहे. या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती वन खात्याला कळवली असता टोकावडे वनविभागाचे वनपाल कंठे आणि कर्मचारी निरगुडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. टोकावडे परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली असून काही लोकांच्या बकऱ्याही त्याने फस्त केल्याचे बोलले जात आहे. भातशेतीमुळे बिबट्याजवळ येत आहे. लोकांना या संदर्भात आवाहन करण्यात येते. रात्रीची वनविभागाकडून गस्त सुरू असून नागरिकांनी सावध राहावे. त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात येईल असे टोकावडे उत्तर रेंजचे फॉरेस्ट ऑफिस LS नाईक यांनी संघर्ष न्यूजशी बोलताना सांगितले. सर ते काय आज बारगाव खुटली ते बिबट्याने काय एका म्हशीवर हल्ला केला की नक्की काय प्रकार? हो, वासुरावर केलेला होता पहाटे. आमचे लोक जाऊन आले, पंचनामा केला, पुढील कारवाई करत आहोत. सर आता उपाययोजना वगैरे काय तिथे कसं काय? तुमचं आपल्या भागात तर बिबटे आहे, आपण काळजी घेण्यासाठी लोकांना आवाहन करत असतो. अच्छा. आवाहन करतो, आपले गस्त चालूच असते. रात्री सुद्धा 4 वाजेपर्यंत आपले लोक फिरत होते, पण त्या भागात नव्हते, इकडल्या तळेगावच्या भागात होते. हा, आपण टीम तयार केली. आता हे पिरियड कसं असतं, थोडंसं भात शेती वगैरे मोकळी झालेली असते, थोडस जवळ यायला बघतो. आपण थोडं सावध राहिलं तर काय अडचण होणार नाही. आपण अलर्ट राहायला पाहिजे. आपण त्याच्यासाठी परत आपण पेट्रोलिंग व्हॅन असते आपली, रात्री गस्त घालतो, लोकांना आवाहन करतो, ग्रामसभा घेतो. या पद्धतीने आपण अवेअरनेसचा कार्यक्रम घेत असतो लोकांना सावध राहण्याच्या बाबतीत. नाही सर, काय याच्या अगोदर बरेच वेळा काय झालंय, बिबट्यानी माणसावर हल्ला केलेला आहे. होय होय होय, माणसावर बऱ्याच वेळ नाही झाल्या, 2 घटना झालेल्या आहेत. कसं आहे, जंगलाकडे वगैरे एकटा जर गेला असला तर अशा वेळेस घटना घडतात. आपण सावध राहणं हे सगळ्यात चांगलं, कारण आपण आहे तर जंगलाच्या जवळच राहत असतो. आपण अमरावती वस्तीस्थानच आहे आणि ते जंगल हे त्या बिबट्याच स्वतःच वस्तीस्थान आहे, त्याच्यामुळे आपण हे थोडं अलर्ट राहायला पाहिजे. इतकं होईल तेवढा संघर्ष टाळला पाहिजे त्याच्याशी, है की नाही. परंतु तो माणसावर करणार नाही आहे, काय कधी कधी असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्याची ते म्हैस वगैरे ते मग त्याला काय आता काय नुकसान भरपाई? आपण नुकसान भरपाई मिळते ना, त्याची नुकसान भरपाई आपण देतो, पंचनामा करून दिलेला असतो. त्याचे रिपोर्ट येतात डॉक्टरचे वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई शासन DR प्रमाणे करतो आपण, देतो त्याला. अच्छा सर, ओके, धन्यवाद संघर्ष न्यूजशी बोलल्याबद्दल. संजय बोर्गे, संघर्ष न्यूज, मुरबाड. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.